आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिक्षणाचे खाजगीकरण थांबवा, शिक्षक भरती तातडीने करा, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी. शासनाकडून होत असलेले शिक्षणाचे खाजगीकरणाला आमचा विरोध असून ते थांबवण्यात यावे, तसेच बऱ्याच वर्षापासून रखडलेली शिक्षक भरती तातडीने करावी अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने शिक्षणाचे खाजगीकरण आणि शिक्षक भरतीबाबत निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की राज्य शासनाने मोफत आणि सक्तीचे शिक्षण फक्त कागदावरच ठेवले आहे. सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांची मुले खाजगी शाळेत शिक्षण घेत असल्यामुळे सरकारी शाळेचा दर्जा खालावला आहे. त्यामुळे शिक्षणाच्या खाजगीकरणाला आमचा विरोध आहे. तसेच अनेक वर्षापासून शिक्षक भरती रखडली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना विना अनुदानित तुकडीत प्रवेश घ्यावा लागत आहे. त्यामुळे तातडीने शिक्षक भरती करावी, तसेच शिक्षणाचे खाजगीकरण थांबवावे या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार PY दिवे यांना देण्यात आले. यावेळी आपले निवेदन वरिष्ठ स्तरावर पोहोचवू असे आश्वासन त्यांनी दिले. राज्य शासनाने शिक्षक भरती आणि खाजगीकरणाबाबतीत आज तहसीलदार नायब तहसीलदार दिवेसाहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे. याबाबतीत शिक्षण हे वाघिणीच्या दुधासारखं, जो कोणी प्राशन करील तो गुरगुर केल्याशिवाय राहणार नाही. या शिक्षणाचं महत्त्व अनेक कर्मचाऱ्यांना आंबेडकर साहेबांनी, फुले, ज्योतिराव फुले अनेकांनी शिक्षणाचा गंगा पालापासून पण पोचवली आहे. या शिक्षणाचा बाजार झालेला आहे. यासाठी आज आम्ही निवेदन दिलेलं आहे. त्वरित शिक्षक भरती झाली नाही आणि विनाअनुदानित तुकड्याचा प्रवेश विद्यार्थ्यांना जो आर्थिक अधिक खर्च करून घ्यावा लागत आहे ते थांबवलं नाही, तर येत्या 15 दिवसात लाक्षणिक उपोषण आणि त्यानंतर बेमुदत उपोषणाला आम्ही उपोषण करू. आणि या संदर्भाची प्रत जिल्हाधिकाऱ्यांना पण दिलेली आहे आणि याबाबत लवकरात लवकर शासनानं ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा मंत्रालयाच्या दारात आत्मदहन केले जाईल. महानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.